निष्काम कर्मणी संत परम पूजे के सुदास महाराज थे, आदरणीय मुख्याध्यापक उप मुख्याध्यापक पर्यवेक्षक महोदय, माझे सहकारी गुरुजन तथा उपस्थित माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार हा शिक्षण सप्ताह सुरू आहे आणि शिक्षण सप्ताहात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं हा चौथा वर्धापन दिन आहे. या चौथा वर्धापन दिनाच्या या शैक्षणिक सप्ताहाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आजचा जो दिवस आहे तो अतिशय महत्वाचा आहे, कारण तुम्ही त्या दिवसाशी अतिशय जोडले गेलेले आहात. हा दिवस म्हणजे क्रीडा दिवस आहे. आज पुन्हा सर्वत्र क्रीडा क्षेत्रातील योगदान देणाऱ्या सर्व व्यक्तींचं, सर्व कार्याचं आणि वेगवेगळ्या खेळांचं आपल्या जीवनात काय महत्व आहे हे खेळाडूंना विशद करणारा आजचा हा दिवस आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की आपल्या व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्व घडत असताना किंवा पुस्तकाचं योगदान किंवा पुस्तकांमुळे आणि फक्त शिक्षणामुळे आपलं व्यक्तिमत्व घडत नाही, तर आपल्या व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत, अनेक असे चालक पाहिजे उपक्रम आहेत की ज्यामुळे आपलं व्यक्तिमत्व हे घड्याघड्या आकारात येत असत. वेगवेगळ्या प्रकारे एक चांगल्या प्रकारचा मार्ग निर्माण करण्याचं काम हे उपक्रम आपल्या जीवनामध्ये करत असतात. यातीलच एक महत्वाचा उपक्रम म्हणजे खेळ. कोणत्याही देशाचं उज्ज्वल जर भवितव्य घडवायचं असेल, कोणत्याही देशाला एक आदर्श युवक त्या देशामध्ये जर निर्माण करायचं असेल, तर त्या देशामध्ये खेळाची संस्कृती रुजवणं हे अतिशय गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे खेळ म्हणजे काय, मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी प्रत्येक कृती ही खेळामध्ये समाविष्ट आहे. तुम्हाला मनोरंजन करायचंय, कुणा खेळ खेळायचा आहे, तर यासाठी तुम्ही ज्या काही ऍक्टिव्हिटी करता त्या सगळ्या खेळामध्ये समाविष्ट होतात. आणि आपल्याला माहिती आहे प्राचीन महाकाव्य असेल किंवा प्राचीन काही ग्रंथ असतील यामध्ये अनेक असा खेळांचे उल्लेख हे आपल्याला आढळतात. प्राचीन काळामध्ये घोड्याच्या शर्यती असतील, रससंचलन असेल, अशी महाभारतामध्ये देखील द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्यांना जे काही ज्ञान दिलं त्यामध्ये देखील घोड्याच्या शर्यती आहे, गदायुद्ध आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या शिक्षकांनी शिकवल्या, त्यामुळे प्राचीन महाकाव्यामध्ये खेळाच्या संदर्भात अनेक उल्लेख आढळतात. अशी आधुनिक काळातच नाही तर प्राचीन काळापासून मध्ये मध्यवी काळामध्ये आणि आजच्या आधुनिक काळामध्ये क्रीडा क्षेत्र तर एवढं बनवलेलं आपण दिसतं की मोठ्या प्रमाणावर आपल्या देशातील खेळाडू ते आपल्या देशाचं नाव सांगा समुद्रापार घेत आहे. आणि खेळामुळे एक अलौकिक असं शक्ती, अलौकिक असं संवर्धन प्रेरणा त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होणार दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खेळांबद्दल सगळ्यांना माहिती आहे, खेळांचे जे प्रकार असतात त्यामध्ये बैठे खेळ आणि मैदानी खेळ. बैठे खेळ हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ज्याला इंडोर खेळ असं आपण म्हणतो, ज्याला मैदानाची गरज भासत नाही. साधारणतः घरामध्ये खेळायला कॅरम असेल, काचा दौड्या असतील किंवा घरात खेळल्यामुळे अनेक प्रकारचे खेळ आहेत की जे तुम्ही घरामध्ये खेळू शकता आणि अतिशय मनोरंजन त्यातून अतिशय विरंगुळा या खेळाच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतो. पहिल्या खेळामध्ये अतिशय कमी जागा आपल्याला लागते, परंतु जे मैदानी खेळ आहे ते खऱ्या अर्थाने आपल्या शारीरिक कसरतीचं, शरीराचं एक उत्तम निर्मितीचं एक महत्वाचं साधन मानलं गेलं आहे. मैदानी जे खेळ आहेत या खेळाचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे देशी खेळ आणि विदेशी खेळ. देशी खेळ म्हणजे जे भारतामध्ये खेळले गेलेले आहेत, अनेक प्रकारचे देशी खेळ आहेत, ज्यामध्ये लंगडी आहे, लगोरी आहे, काचा कवड्या असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कुस्ती आहे, हे जे खेळ आहे ते भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर खेळले जातात. विदेशी जे खेळ आहेत ज्यामध्ये क्रिकेट असेल, हॉकी आहे, गोल्फ आहे, फुटबॉल आहे, टेबल टेनिस आहे, या प्रकारचे जे खेळ आहे त्या खेळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आता मान्यता देण्यात आलेली आहे. अगदी गावाकडचा खेळला जाणारा खेळ हा कधी राष्ट्रीय पातळीवर पोहोचला हे देखील आम्हाला कळत नाही. आणि आजचं
तरी आपला असा तो दिवस आहे, हा खेळाचा सादर करायचा दिवस आहे. विविध प्रकारचे खेळ त्या खेळापासून आजची संस्कृती, आजच्या पिढ्या या थोड्याशा बाजूला सरकारला दिसतात. हल्ली खेळ सोडून आपल्या हाताला मोबाईल आलेले आणि मोबाईलवर तासनतास खेळत बसायचं, रात्र रात्र त्या मोबाईलमध्ये आपले डोळे खुलत त्यातील आपला वेळ वाया घालून घालून बसायचं, असं काही मुलांचं आजचं वर्तन दिसतंय. त्यामुळे अगदी परिपाठाला उभी असलेली मुलं जणू एखाद्या आंब्याच्या शादी तपासात गळाव्या अशी पडताना दिसतात. शिक्षकांना त्यांना धावत धावून त्यांना पकडावं लागतं, कारण खेळ संस्कृती तुमच्यात आली. व्यवस्थितपणे खेळलं शरीराला एक उत्तम प्रकारचं बळदंड बनवणं, बळकट बनवणं यासाठी आपण काहीच करणार दिसत नाही. विद्यार्थी मित्रांनो, खेळाच्या बाबतीत आपण पाहतो की आजपर्यंत अनेक असे ख्यातनाम खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या देशाचा गौरव हा खूप मोठा केलेला आहे. क्रिकेट असेल, हॉकी असेल, हे खेळ तर आपली लोकांनी एकदम मोठ्यावर घेतले.